नमस्कार, मी प्राची आणि इंडिया फाइल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंडियन आर्म फोर्सेस. कोणतेही राष्ट्र जितके प्रगत आणि सामर्थ्यवान असते तितकेच त्याचे सशस्त्र दल देखील सक्षम असते. देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करणं हे कोणत्याही देशाच्या लष्कराचं प्रमुख कार्य असतं. हेच कार्य आहे भारताच्या बाबतीत भारताच्या आर्म फोर्सेसचं. भूदल, नौदल आणि वायुदल या तीन सेनांचा भारतीय लष्करात समावेश केला जातो. भारतीय लष्करामध्ये अनेक रेजिमेंट्स देखील आहेत. सेवा परमो धर्म हे सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. जगामध्ये लष्कराच्या बाबतीत चीन देशानंतर भारत दुसऱ्या क्रमांकावरचं सर्वात मोठं लष्कर असणारा देश आहे. भारताकडे तब्बल 1.4 दशलक्षहून अधिक सक्रिय सैन्य आहे. भारत देश आणि त्याच्या प्रत्येक भागाचे, घटकांचे, राज्यांचे तसेच प्रदेशाचे रक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारची असते. भारतीय सशस्त्र दलाची सर्वोच्च कमांड असते ते भारताच्या राष्ट्रपतींकडे. सुप्रीम कमांडंट ऑफ आर्म फोर्सेस असं देखील राष्ट्रपतींना यामुळे संबोधलं जातं. राष्ट्रीय संरक्षणाची जबाबदारी असते ते भारताच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची. भारताच्या संरक्षण मंत्रालया मार्फत हे राबवलं जातं, जे देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात सशस्त्र दलांना आदेश देतं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी एक चौकट आखून देतं. त्याशिवाय धोरणे देखील आखून देतं. भारतीय सशस्त्र दलात भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तीन विभागांचा समावेश आहे. या तिन्हींचं नेतृत्व करतात ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS. बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS होते. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या गटाने CDS या पदाची शिफारस केली होती. तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय राहावा हाच त्यामागचा हेतू होता. या समितीने कारगिल युद्धादरम्यान भारताच्या तिन्ही दलांमध्ये ताळमेळ नसल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. वायुदल, नौदल आणि भूदल या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी CDS या पदाची निर्मिती December 2021 मध्ये करण्यात आली. भारतीय लष्कराचा पायदळ विभाग हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्कर प्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात. CDS या पदाला 4 तारांकित मानांकन आहे, तर फील्ड मार्शल ही पदवी 5 तारांकित सन्माननीय पदवी आहे. लष्कर प्रमुख पदापेक्षा वरचढ आहे आणि आतापर्यंत ती केवळ फक्त 2 अधिकाऱ्यांना मिळाली आहे. भारतीय सेना ही स्वातंत्र्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे लष्कर आणि त्यानंतर ब्रिटिश भारतीय लष्कर म्हणून ओळखलं जायचं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच लष्कराच्या प्रत्येक रेजिमेंटला समृद्ध असा इतिहास आहे आणि प्रत्येक रेजिमेंटने अनेक युद्धात भाग घेऊन यथोचित सन्मान मिळवले आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराला इंडियन आर्मी म्हटलं जातं. राष्ट्रीय सुरक्षा आणि एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणापासून देशाचं रक्षण करणे, सीमेवरची सुरक्षा आणि शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. याशिवाय भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जातं. भारतीय लष्कराने पाकिस्तान, चीन यासारख्या शेजारील देशांसोबत केलेल्या युद्धाप्रमाणेच ऑपरेशन विजय, ऑपरेशन मेघदूत यासारख्या अंतर्गत मोहिमा देखील आखल्या होत्या. संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेचा भाग म्हणून देखील अनेक देशांमध्ये भारतीय लष्कराने आतापर्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. भारतीय लष्करात वेगवेगळ्या रेजिमेंट्स असल्या तरी देखील भौगोलिक आणि व्यावहारिक दृष्ट्या लष्कराचे 7 कमांड्स आहेत. भारतीय पायदळात 13,25,000 नियमित सैनिक तसेच 11,55,000 राखीव सैनिक आहेत. भारतीय लष्कर हे जगातील एक मोठं सैन्य आहे. भारतीय लष्कर आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, आधुनिक शस्त्रास्त्रे यांचा सतत अभ्यास आणि वापर करून स्वतःला सक्षम बनवत आले. आधुनिक भारतीय नौदलाचा पाया 17व्या शतकात घातला गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांना भारतीय नौदलाचे जनक म्हटलं जातं. ईस्ट इंडिया कंपनीने सागरी दलाची त्यावेळी स्थापना केली होती. त्याद्वारे 1934 मध्ये इंडियन रॉयल नेव्हीची स्थापना करण्यात आली. भारतीय नौदलाचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. भारतीय नौदलाचे 3 क्षेत्रीय कमांड अंतर्गत सैन्य तैनात आहे. प्रत्येकाचे नेतृत्व ध्वज अधिकारी करतात. वेस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय अरबी समुद्रावर मुंबई येथे आहे.
अरबी समुद्रातील केरळ येथील कोचीमध्ये नौदलाचे दक्षिण कमांड आहे. तर बंगालच्या उपसागरावर आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे पूर्व नौदल कमांड आहे. यानंतर पाहूयात इंडियन एअरफोर्स बद्दल. भारतीय हवाई दलाची अधिकृतपणे 8 ऑक्टोबर 1932 स्थापना झाली होती. 1 एप्रिल 1954 रोजी एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी हवाई दलाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक यांनी पहिले भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. कालांतराने भारतीय वायुसेनेने आपल्या विमानांचे आणि उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर अपग्रेडिंग केलं आहे आणि प्रक्रियेचा एक भाग म्हणून 20 पेक्षा जास्त नवीन प्रकारची विमाने सादर केली आहेत. 20व्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतीय हवाई दलाच्या संरचनेत अभूतपूर्व बदल घडून आला आणि महिलांना लघु सेवा कमिशन साठी हवाई दलात सामील करून घेतले गेले. हा देखील एक काळ होता जेव्हा हवाई दलाने आतापर्यंत हाती घेतलेल्या काही अत्यंत धोकादायक ऑपरेशन्स केल्या होत्या. आता इंडियन आर्मी बद्दलची काही मनोरंजक तथ्य आपण पाहूयात. देशात 15 जानेवारी आर्मी दिन म्हणून साजरा केला जातो. फील्ड मार्शल KM करियप्पा यांनी याच दिवशी 15 जानेवारी 1949 ला शेवटचा ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय थल सैन्याच्या कमांडर इन चीफचा पदभार स्वीकारला होता. त्यानिमित्त नवी दिल्ली आणि सैन्याच्या सर्वच प्रमुख कार्यालयांमध्ये परेड्स आणि सैन्याच्या कसरती केल्या जातात. भारतीय सैन्याच्या बलिदानाचे आणि शौर्याचे कौतुक करण्याचा हा एक दिवस असतो. भारतीय सैन्याची स्थापना कोलकाता येथे 1776 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सरकारच्या अधीन राहून केली होती. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 तळ आहेत. भारतातील सियाचिन ग्लेशियर हे जगातील सर्वात उंच रणमैदान आहे, म्हणजेच सर्वात उंच युद्धभूमी. समुद्र सपाटीपासून हे मैदान तब्बल 5000 मीटर उंचीवर आहे. आसाम रायफल ही देशातील सर्वात जुनी पॅरामिलिटरी फोर्स आहे. याची स्थापना 1835 साली झाली होती. भारत पाकिस्तान यांच्यातील 1971 सालच्या युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याच्या जवळपास 93,000 सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतःच्या ताब्यात घेतलेल्या युद्धबंधकांची ही संख्या सर्वाधिक आहे. हिमाचल प्रदेशमधील द्रास आणि सुरू नदीच्या मध्यभागी असलेल्या लद्दाखच्या पर्वतरांगांमध्ये असलेला बेल पूल हा सर्वात उंच पूल आहे. 1982 मध्ये भारतीय सैन्याने हा पूल बांधला होता. भारतीय सैन्याकडे एक घोडेस्वार रेजिमेंट देखील आहे. जगभरात अशा प्रकारच्या केवळ 3 रेजिमेंट शिल्लक राहिल्या आहेत, ज्यामध्ये एक भारतीय घौडदळ आहे. आशियातील सर्वात मोठी नौसेना अकॅडमी म्हणून भारतीय नौसेना अकॅडमी केरळमधील एझिमाला येथे आहे. डायरेक्टरेट ऑफ मिलिटरी इंटेलिजन्सच्या नावाने भारतीय सैन्याची गुप्तचर यंत्रणा काम करते. सन 1941 साली याची स्थापना झाली आहे आणि सैन्यातील भ्रष्टाचार तसेच सीमारेषेवर गुप्त कामगिरी करण्याची जबाबदारी या विभागाकडे असते. इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.